गृहमंत्री दिलीप वळसे पाटील प्रतिक्रिया देताना म्हणाले की राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न केला तर आम्ही पूर्ण तयारीत आहोत. कुठल्याही कृतीमुळे समाजात तेढ निर्माण होणार अशी कृती कोणी करू नये. अशी कृती कोणी केल्यास मग ती संघटना असो किंवा व्यक्ती असो त्याच्यावर कारवाई होईलच असा इशारा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलाय. तसेच राज्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी अशा सूचना पोलीस महासंचालकांना देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी कुठलाही निर्णय घेताना त्याची परिणामकता तपासून घ्यावी. या बैठकीनंतर मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन मग अंतिम निर्णय घेऊ असे गृहमंत्री म्हणाले. नाही, याच्या संदर्भामध्ये राज्याचे पोलीस महासंचालक यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांनी राज्यामधल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या बरोबर एक बैठक घ्यावी. त्या बैठकीमध्ये ज्या ज्या सूचना येतील त्या सूचनांच्या प्रमाणे मग कुठलाही निर्णय घेताना त्याचे दोन्ही बाजूचे परिणाम काय आहेत ते परिणाम तपासून घेऊन मग त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारची भूमिका ठरवावी. एकदा डीजींच्या लेवलला सीपींच्या लेवलला ही बैठक झाली की मग आम्ही परत एकदा माननीय मुख्यमंत्र्यांशी या विषयाच्या संदर्भामध्ये बोलू आणि मग त्याबाबतचा अंतिम निर्णय घेऊ. कारण आम्ही पण पूर्ण तयारीमध्ये आहोत आणि कुठल्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडणार नाही याची आम्ही काळजी घेतो. असं आहे की कुठल्याही वक्तव्यामुळं किंवा कृतीमुळं समाजामध्ये जर तेढ निर्माण होत असेल, अशांतता निर्माण होत असेल, तर अशी कुठलीही कृती ही कारवाईला पात्र ठरते आणि त्याप्रमाणे संबंधितांच्यावर मग ती संघटना असो किंवा व्यक्ती असो त्याच्यावर कारवाई केली जाईल. नाही, आता सगळ्या देशामध्ये एक प्रकारे असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही घटकांच्याकडून त्या ठिकाणी